पाहायला सुरुवात केली। नॅशनल आवाज, नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। स्नेहलता यांनी टाकला जिजाबरावर विश्वास, 30 लाखासाठी त्याने थांबवला त्यांचा श्वास। पैसा माणसाला माणूस की विसरायला लावतो असे म्हटलं तर वावगे होणार नाही। हातात पैसा आला की माणसाला माज येतो, हातात पैसा येण्यासाठी माणूस काही करण्यास तयार होताना दिसतो। अगदी नात्यातील विश्वासाचा गळा घोटत काही लोक आपल्या माणसाची लुबाडणूक करताना दिसतात। तेथे मित्र शेजारी या ओळखीच्या काय कथा, गोड बोलून या विश्वास संपादन करून अनेकदा फसवणूक होते। जळगाव मध्ये जिल्हा परिषदेत नोकरी करणाऱ्या कर्मचारी संघटनेचे काम पाहणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी महिलेचा घात केला। तिने विश्वासाने त्यांच्याकडे मदत मागितली, पण या दोघांनी केवळ 30 लाख रुपयासाठी तिचा जीव घेतला, तिचा हकनाक बळी गेला। तर तिला मारणारे दोघे आज तुरुंगाची हवा खात आहेत। अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा वृत्तांत। स्नेहलता अनंत चुंबळे या सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी होत्या। साळवा तालुका धरणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची सेवा बजावल्यानंतर 2023 मध्ये त्या रुग्णसेवेतून निवृत्त झाल्या होत्या। जळगाव शहरातील खोटेनगर परिसरात त्यांचे स्वतःचे घर होते। त्यांचा विवाहित मुलगा समीर हा नाशिक येथे खासगी नोकरी करत होता। पुत्र प्रेमासाठी त्या आपल्या पतीसह सेवानिवृत्तीनंतर नाशिक येथेच राहू लागल्या। अधूनमधून त्या जळगावला कामानिमित्त ये जा करत होत्या। जळगाव येथील राहत्या घराची एक खोली वगळता इतर भाग त्यांनी भाड्याने दिला होता। जळगावला कामानिमित्त आल्यानंतर मुक्कामासाठी ती खोली राखीव ठेवण्यात आली होती। सेवानिवृत्तीनंतर स्नेहलता यांचे सुखाचे दिवस सुरू होते। त्यांचा सर्वाधिक वेळ नाशिक येथे मुलगा सून आणि पतीसोबत व्यतीत होता। त्या जळगाव येथील सरकारी नोकराच्या सहकारी पतपिढीच्या सभासद होत्या। या पतपिढीची दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी नूतन मराठा महाविद्यालयात बैठक होती। या बैठकीसाठी स्नेहलता चुंबळे या दिनांक 17 ऑगस्ट रोजी नाशिक येथून जळगावला येण्यासाठी निघाल्या होत्या। दिनांक 18 ऑगस्ट रोजी त्यांनी गस सोसायटीत अर्थात सरकारी नोकरांच्या सरकारी पतपिढीच्या बैठकीला हजेरी लावली। सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेल्या 30 लाख रुपयाची त्यांनी रिंग रोड वरील स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत FD ठेवली होती। ती रक्कम त्यांना काढायची होती। मोठी रक्कम काढायची असल्यास बँकेला आगाऊ सूचना द्यावी लागते। त्यामुळे त्यांनी दिनांक 19 ऑगस्ट रोजी बँकेत जाऊन आपणास 30 लाख रुपयाची रक्कम विड्रॉल करायची असल्याबाबत सूचना दिली। स्नेहलता यांना नाशिक येथे एका फ्लॅट घ्यायचा होता, त्यासाठी त्यांना 30 लाख रुपयाची रक्कम नाशिक येथे घेऊन जायची होती। स्नेहलता या परिचारिका म्हणून साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्या ठिकाणी जिजाबराव अभिमन्यू पाटील नावाचा लिपिक काम करत होता। जिजाबराव पाटील हा लिपिक संघटनेचा जिल्हाध्यक्षही होता। एकाच ठिकाणी दोघांची सेवा झालेली होती, साहजिकच दोघांची ओळख होती। सेवानिवृत्तीच्या वेळी आणि नंतरही जिजाबराव पाटील यांनी स्नेहलता यांना वेळोवेळी कार्यालयीन कामात मदत केली होती, त्यामुळे त्यांचा जिजाबराव यांच्यावर विश्वास होता। स्नेहलता यांना नाशिक येथे फ्लॅट घ्यायचा आहे आणि त्यासाठी जळगावला आल्यानंतर त्या बँकेत 30 लाख रुपयाची रक्कम घेण्यासाठी जाणार असल्याचे जिजाबराव यांना माहीत होते। रक्कम मोठी असल्यामुळे बँकेत मदतीसाठी स्नेहलता यांनी जिजाबराव यास बोलवले होते। 30 लाख रुपयाची भली मोठी रक्कम घेऊन स्नेहलता या नाशिकला जाणार असल्याची माहिती समजल्यानंतर जिजाबरावच्या मनात कुविचाराने थैमान घालण्यास सुरुवात केली। लाखो रुपये लबाडीने आपल्याला मिळाले तर आपले भले होईल असा कुविचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला। पुढील भाग नंतरच्या एपिसोडमध्ये।